हरिओम, मी शिवराम सिंह वायर। माझा आता जस्ट लेटेस्ट अनुभव आहे माझा, 25 जून 2021 मी अमरनाथ यात्रेला गेलो होतो। माझ्याबरोबर जो 200 लोक होती, 4 बस होत्या। अमरनाथ यात्रा झाली, आमच्या 8 दिवस आमच्या प्रवासात गेले। शेवटी अमरनाथ गेलो आम्ही 3 दिवस, ते पहिल्या दिवशी मुक्काम केला तिथे। मुक्काम झाल्यानंतर आपल्याला म्हणजे सकाळी जायचे, सकाळी आम्ही 4:30 लाईन लागलो। परत मॅसेज आला की वातावरण ढगाळ आहे, दर्शन बंद झालं। आम्ही परत रिटर्न घरी आलो, म्हणजे जागेवर आलो तिथे। परत दुसरे सकाळी 4:30 लाईन लावली। लाईन लावल्यानंतर आम्ही जेव्हा लाईनला गेलो, तर मला एवढा गर्व आणि अभिमान होता मला का मी कंटिन्यू 16 किलोमीटर चालणार अमरनाथ यात्रेला, दर्शन घेणार बापूंचं। परंतु एवढं हे झालं, माझं शुगरचं प्रमाण कमी झालं, वाढलं। मी फक्त 9 मिनिट चालू शकतो, तिथून पुढे जाऊ शकलो नाही। की मी 10 पावलं चालू की मला दम लागायचा। माझ्याबरोबरचे जे माझे जवळचे मित्र होते, मैत्रिणी होते, ते म्हणजे जवळ गाडीमध्ये असलेले, ते म्हणजे काका तुम्ही आता घोडा करून वरती या, घोडा करून वरती जायचं म्हणलं तर वरती निघालो। मग ते सगळे निघून गेले। माझ्याबरोबर कोणीही 200 माणसांपैकी एकही माणूस माझ्याबरोबर थांबला नाही। मी हरिओम केलं, बापूंला आठवलं, घोडा गेला, घोडा घेऊन तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर पाऊस झिमझिम सगळं हे राहायची सोय कुठं करायची। एक टेंटमध्ये गेलो, तिथे ते बॅग ठेवली, सॅग आपली होती, त्या सॅग ठेवली। ते म्हणजे 500 रुपये म्हटलं, लगेच देतो मी तुम्हाला, येतो मी। आलो, दर्शनला गेलो, दर्शन मी गेलो, दर्शन क्लोज झालो। माझ्याबरोबरची मंडळ निघाली 5:45 निघाली ती, 5:45 दुसऱ्या दिवशी 5:45 परत पायी चढून उतरून ते पोचले। आता माझी शुगर जेवढी तिथं वाढली की मी काहीच करू शकत नव्हतो। आणि ते करता करता दर्शन घेऊन दर्शन आलो, चक्कर होऊन ती पडलो मी एकटाच। मी आता करायचं काय? मग नंतर ते मिलिटरी तिथे आली, मिलिटरी मला उचललं हॉस्पिटल, नाही तर गोळ्या दिल्या। मला मला काय झालं, शुगर माझी वाढली, फक्त शुगरची गोळी द्या। ते म्हणजे शुगरला आम्ही तुम्हाला गोळी देऊ शकत नाही, माझं जे औषध होती सॅक्समध्ये पडली होती ते। आता करायचं काय म्हटलं, आणि म्हणले तर जेवावं थोडंसं। म्हटलं जेवण करायचं, प्रत्येक लंगरमध्ये गेलं का तिथे, मला काय बघायचं थोडं, मला राईस आणि डाळ घ्यावं काय। एक चमचा घेतला की मला उलटी व्हायची, एक चमचा एक घोट चमचा तो घास घेण्यासाठी मला परत एक घोट पाणी प्यावं लागायचं, परत झालं का परत उलटी। आता मला करायचं जाणार का बापू, म्हटलं मी काय करू आता। त्यावेळेला मी गेलो, पण दुसऱ्या दिवशी दर्शन सकाळी 5:00 दर्शन जायचं परत। मग ते शॅक मिळाली मला, टेनमध्ये झोपलो, 5:45 उठलो, उठून आम्ही परत दर्शनला गेलो। दर्शन गेल्यानंतर माझे शूज मी तिथे काढून ठेवले, दर्शन घेतलं, दर्शन करून आल्यानंतर शूज माझे तिथंच राहिले, म्हणजे मला सापडले नाही परत ते। मग शेवटी आता खाली यायचे, रात सकाळी 8 वाजले, 8 वाजता निघालो। परंतु मी जे पैसे बरोबर नेले होते कार्यक्रम जायसाठी, मला पायी जायचे, मला पैसे फार पैसे कमी लागणार म्हटला। माझे पैसे सगळे पैसे घोड्यालाच गेले माझे। 3 टप्प्यात मला घोडा बदल आलो, ते 3 टप्प्यात त्यांचे पैसे आले होते, मग 4,500 रुपये गेले माझ्या घोड्याला नुसते। आणि येताना माझ्याकडे पैसे राहिले अजिबात नाही। आता दुसऱ्याची पाऊस, पायात चप्पल नाही, रप तिथे ते दगडी खालून म्हणजे काचळ्यासारखी ते डोंगरामध्ये तिथे त्या तिथून निघालो। सकाळी परत काय करायचं म्हटलं, नाश्त्याला मला वाटलं माझ्याकडे फक्त 110 रुपये असं मला वाटलं। आणि जेव्हा नाश्ता केला गेलो, म्हटलं लंगर नको आता, म्हटलं प्रायव्हेट बघूया। म्हणून तिथं आपले घावणे म्हणा प्रकार असतो, तो घावण्याचा प्रकार घ्यायचा, म्हटलं तेच खावं थोडंसं। ती एक खालं, झाली उलटी। आता मला प्रश्न पडला, खाली जाणार कसा मी वाटला। मी बापूला प्रत्येक वेळ आठवायचा, बापू आता मी काय करू। आणि खिशामध्ये त्याला जेव्हा मी पैसे द्यायला गेलो, खिशामध्ये पैसे 10 रुपये खिशा माझ्या फक्त खिशामध्ये। म्हटलं बेटा इधर आवर, मला ऐसा ऐसा आहे, मेरे पास तो पैसा नाही, तेरा मेरे को तेरा अकाउंट नंबर दे, मेरे को मी तेरे को निश्चय का पैसा भेज देता हूँ। ठीक आहे, चाचा ठीक आहे, झालं। मग तुम्ही पण आता मला घोडा करायचा आहे, तर घोड्याला पैसे नाही, म्हणजे घोड्यावर खाली येणारच नाही आहे। त्याला म्हटलं घोडा कितना लिहिता येत नाही, चल। तर मला यायचं नाही वैसा नाही, बरं चलतच आहे। घोड्यावर बसलो आणि मी खाली चालायला निघालो। काहीतरी 9 वाजता, सकाळी 9 टायमिंग असेल यायला। घोड्यावर कमी तमी 7 ते 7 तास लागतात घोड्यावर बसून। खाली आलो, मला अशी भूक लागली का काहीच करू शकत नव्हतो। पाण्याची बॉटल, त्या पाण्याच्या बॉटलमध्ये आपण काय टाकतं ते हे टाकून ते घेतलं मी। ते पाणी 2 दिवस पाण्यात जोगत होतो मी अमरनाथला। खाली आलो, खाली आल्यानंतर रस्त्यामध्ये भूक लागली, तर त्याला पैसे दिले, 10 रुपये शेतीवरून म्हणले, 10 रुपये मला केळ गे रे, तर घोड्याला म्हटलं, तर त्याने दिले 2 किलोची किंमत 15 रुपये। म्हणलं लावा मेरे गुणे खाणे काय, पण 10 रुपयात ठेवले। आणि बापूंनी मला कसं आणलं, उपाशी पोटी, परंतु मला घोड्यावर कसलाही त्रास न होता
बापूंनी मला तिथपर्यंत आणलं, पण 2 किलोमीटर पाठीमध्ये तो घोड्याला सोडणार होता. त्यांना म्हटलं बेटा मेरे पास तो पैसे नाही आहे, तू ATM येचल. ATM माझ्या बीच जवळ होतं, म्हणजे जवळ तिथे ATM आलो. ATM ही लाईन, तो म्हणतो साहेब जल्दी आहो जल्दी आहो. म्हटलं जल्दी नाही आहे का, 1 घंटा कमसे कम लगेगा, 25 मेरा आदमी आगे आहे, मेरे को बीच में कोई पैसे देने वाला नाही आहे. ठीक आहे गाडी किती रे, मग चलो गाडी के पास, गाडी पास गेलो. गाडीजवळ गेल्यानंतर त्यांनी तिथे मी सांगितलं तर रुख, गाडीच्या मित्रांकडून मी 5,500 रुपये घेतले आणि त्या घोड्यावरला दिले आणि त्याला शांत बसलो. म्हणलं माझ्या बापूंनी मला इथपर्यंत कसं आणलं, माझा बापू जवळ होता म्हणून बापूंनी मला आजपर्यंत छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये एवढं तारलं की मी त्याचं ऋण कधीच फिरू शकत नाही. हरिओम अंबज्ञ नाथ सर्वित.